गिरीश बापटांना ज्या स्वरूपामध्ये प्रचाराला उतरवलं गेलं ते अस्वस्थ होते आणि अस्वस्थतेमध्ये त्यांना तिथे आणणं मुळात यावरून खूप टीका झाली व्यक्तिशात तुमच्यावर टीका झाली आणि तुमचे मित्र उद्धव ठाकरेंनी तर अत्यंत टोकाची टीका केली मुळात याच्याकडे कसं बघता मग काय गरज होती का खरंच गिरीश बापटांना आणण्याची तुम्ही गिरीश बापट या व्यक्तीला ओळखतच नाही गिरीश बापट हे भारतीय जनता पक्षाचे असे नेते आहेत ज्यांनी अगदी खालपासनं वरपर्यंत भाजप तयार केली आहे भाजप करता त्यांनी आपलं जीवन दिलंय आणि त्यांच्या मतदारसंघाची निवडणूक होत असताना ते घरी बसू कसे शकतात आणि mm. ते का आले हे सांगतो mm. आम्ही त्यांना या, या म्हटलं नाही त्यांनी का मी ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस ते, ते पोटतिडकीनं आणि अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावर मला तणाव दिसत होता ते म्हणाले अहो हे काय चाललंय हे सगळे विरोधक पसरवत आहेत की मी उमेदवाराच्या विरोधात आहे मी प्रचारात येणार नाहीये अशा प्रकारचे पसरून आले आहेत हे मला खपणार नाही त्यामुळे मी या संदर्भात सभा मी त्या असताना भाऊ सभा वगैरे घेऊ नका तुम्ही एक पत्रक काढा एक पत्रक काढा सभा घेऊ नका पण या विरोधकांच्या वक्तव्यामुळे ते इतके व्यथित होते की मी गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की नाही आज मी सभा करणार आहे आणि कार्यकर्ते बोला मी वाड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी म्हणजे मी सभा करणार आहे आणि ते गेल्यानंतर ते बोलले त्यामुळे खरं म्हणजे त्यांना का प्रचारात उतरवलं त्यांना प्रचारात उतरवल्याचा पूर्ण दोष विरोधकांचा आहे त्यांना ही लाज वाटली नाही की गिरीश भाऊ आजारी आहेत तर त्यांच्या नावाने अफवा सोडू नये गिरीश भाऊ डायलिसिस घेतायत तर अशा प्रकारे त्यांना टार्गेट करू नये हे जे तोंड भरून उद्धवजी आणि सगळे बोलतात या प्रत्येकाने गिरीश भाऊना टार्गेट केलं अतिशय वाईट पद्धतीने टार्गेट केलं शेवटी न राहून देशभक्त आणि पक्षभक्त असलेले गिरीश भाऊ हे त्या ठिकाणी मैदानात उतरले